नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एक डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा नगरमधील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात सोमवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जरे यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले राजकीय पक्षांसह नेते आणि कार्यकर्त्यांना प्रतीक्षा असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायतींचा प्रारूप मतदार यादी कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम सुरू होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या नगर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोना संकटामुळे रखडल्या होत्या यासाठी पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे वांबोरी नगर रस्त्यावर डोंगरगन घाट येथे सुरू असलेले डागडुजीचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कामावरील अभयंत्यास निलंबित करून ठेकेदाराची चौकशी करावी असे आदेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल दिले आहेत नगर महापालिकेने मालमत्ता करावर सवलतीसह शास्ती भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे पूर्व नियोजनानुसार सोमवारी वसुलीचा शेवटचा दिवस होता त्यामुळे चारही प्रभागात शास्ती भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या गेल्या महिन्याभरात अंदाजे चौतीस कोटी रुपये वसुली झाली असून शास्तीची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होती त्यानुसार महापालिकेने मुदतवाढ दिली आहे नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत जवळ बाळगून गावात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या एकास नेवासा पोलिसांनी अटक केली त्याचा मुलगा पसार झाला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या का घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याच्या आवकेत दोन हजार गोन्यांनी घट झाली गावरान कांद्याला जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंत तर लाल कांद्याला पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव निघाले सोमवारी जिल्ह्यात दोनशे त्र्याहत्तर जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले दिवसभरात दोनशे चौतीस बाधित वाढले एक हजार सहाशे अकरा बाधितांवर उपचार सुरू आहेत करोनामुक्त होण्याचे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार